नमस्कार, मी डॉक्टर अरविंद बुटले गेल्या 26 वर्षापासून ॲज अ जनरल फिजिशियन म्हणून चंडिका नगर नंबर 1 आनंद पॅलेस बेसरोड मानेवाडा येथे प्रॅक्टिस करत आहे आणि सोबतच श्री साईनाथ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल घोगली हे माझं 25 बेडचं हॉस्पिटल आहे। हे हॉस्पिटल सर्वसामान्यासाठी कसं युटिलाइज करता येईल, सर्वसामान्याचा पेशंट रुग्णांची सेवा कसं करता येईल अनुषंगाने आम्ही उभारलेला आहे। या हॉस्पिटलच्या माध्यमातून विविध प्रकारच्या सेवा प्रत्येक रुग्णांना मिळत असतात। माझ्या हॉस्पिटलच्या विषयी सांगायचं झाल्यास या हॉस्पिटलमध्ये हे 25 बेडचं हॉस्पिटल असून या हॉस्पिटलमध्ये जनरल शस्त्रक्रिया सगळ्याच होतात, यासोबतच काही लेझर सर्जरीसुद्धा यामध्ये होते आणि सुसज्ज इमारत आहे, एक ट्रेन स्टाफ आहे आणि या व्यतिरिक्त ज्या स्पेशालिटीचे डॉक्टर आपल्याला हवे आहे त्या स्पेशालिटी डॉक्टर या ठिकाणी येऊन सेवा देतात। हृदयरोगासाठी डॉक्टर महेंद्र मस्के सर्जन म्हणून डॉक्टर भानारकर सर, एवढंच नव्हे तर सुमित चौधरी हे ऑस्टिओ आर्थरायटिस किंवा ऑस्टिओपॅथी किंवा या हाडाच्या डॉक्टरांसाठी एक प्रसिद्ध डॉक्टर आहे, हे सुद्धा यांची सेवा आम्हाला वेळोवेळी लाभतात। सुंगणी आणि बधिरीकरणासाठी डॉक्टर आशिष अंबादी हॉस्पिटलला भेट देतात आणि पेडियाट्रिकमध्ये जर विचार केला तर डॉक्टर आरती मस्के ह्या एक आवर्जून या हॉस्पिटलसाठी काम करत असतात। एवढेच नव्हे तर आम्ही कोविडमध्ये या हॉस्पिटलच्या माध्यमातून जवळपास 20,000 ओपीडी लेवलला पेशंट बघितले आणि जवळपास 70 पेशंट आम्ही या हॉस्पिटलच्या माध्यमातून ठीक केले। या हॉस्पिटलला बायपॅपची सुविधा आहे, माइल्ड ICU आहे आणि एवढेच नव्हे तर या हॉस्पिटलच्या माध्यमातून आम्ही 25,690 कोविडचे व्हॅक्सिनेशन फ्री ऑफ कॉस्ट दिलेले आहे। हे एक नागपूर शहरातील किंवा ग्रामीण भागातील असं एकमेव हॉस्पिटल आहे की ज्यांनी फ्री ऑफ कॉस्ट कोविडचं व्हॅक्सिनेशन समाजाला दिलेलं आहे। जणू कोविडची गरज असताना जेव्हा रुग्णांची दयनीय अवस्था होती किंवा लोकांना व्हॅक्सिन्स मिळत नाही अशा कंडिशनमध्ये फ्री ऑफ कॉस्ट देण्याचा एक मानस या हॉस्पिटलच्या माध्यमातून आम्ही घडवला आणि 25,690 लोकांना या हॉस्पिटलच्या माध्यमातून आम्ही फ्री ऑफ कॉस्ट कोविडचं व्हॅक्सिनेशन दिलेलं आहे। ग्रामीण भागातील एकमेव हॉस्पिटल असून या भागामध्ये बरेचसे गरीब लोक किंवा जे कास्तकार वर्ग आहे या हॉस्पिटलच्या माध्यमातून आपला फायदा घेतात। आणि एवढंच नव्हे तर आम्ही कार्ड सिस्टमसुद्धा हॉस्पिटलच्या माध्यमातून राबवतो। जसं समजा एक 1,000 रुपयाचं जर समजा आम्ही कार्ड एका फॅमिलीला जर समजा बहाल केलं तर यामध्ये आम्ही वर्षभर त्याचा कन्सल्टिंग चार्ज घेतला जात नाही किंवा जे काही इमर्जन्सीला त्याला ॲडमिट केलं जाईल अशा वेळेस त्याच्याकडून आम्ही 20% त्यांच्या बिलावर त्यांना कपात देतो आणि जे काही समजा फार्मसी आहे फार्मसीच्या माध्यमातून 10% डिस्काउंट आम्ही त्यांना या कार्डच्या माध्यमातून देतो, जेणेकरून समजा त्याला एक व्यवस्थित आणि चांगली आरोग्यसेवा मिळू शकेल हीच आमची एक मानस आहे आणि हेच आमचं धाडस ठेवून आम्ही समाजासमोर आलेलो आहोत। एवढंच नव्हे तर आम्ही या हॉस्पिटलच्या माध्यमातून ज्या काही गव्हर्नमेंटच्या योजना आहे, उदाहरणं सांगायचं झालं जननी सुरक्षा योजना ही सुद्धा या हॉस्पिटलच्या माध्यमातून आम्ही राबवल्या जातो। जसं सांगायचं झाल्यास की एखाद्या महिलेची जर समजा प्रसूती जर झाली तर जे गव्हर्नमेंट हॉस्पिटलला तिला मिळणारं जे मानधन असते ते मानधन आम्ही या हॉस्पिटलच्या माध्यमातून तिला पोहोचू शकू, यासाठी कांबडी मॅडम एक गायनेकोलॉजिस्ट आहे किंवा एक शेंडे मॅडम आमच्याशी प्रीती शेंडे म्हणून गायनेकोलॉजिस्ट जुळलेले आहे। ग्रामीण भागातील लोकांना मी का बरं आले पाहिजे हे सांगणार की एक वाजवी दरामध्ये हे हॉस्पिटल काम करत आहे आणि एवढेच नव्हे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं बिल हे तुम्ही स्वतः काढू शकता, हे रेट लिस्ट वगैरे सगळं आम्ही बाहेर लिहिलेली आहे। अशा पद्धतीनं एक कमी दरामध्ये आणि चांगली आम्ही फॅसिलिटी देऊ शकू असं मला वाटते, म्हणून ग्रामीण लोकांनी या हॉस्पिटलचा फायदा घेतला पाहिजे। मी एक जनरल फिजिशियन म्हणून जवळपास गेल्या 26 वर्षापासून काम करत आहे। एक मानेवाडा चंडिका नगर आनंद पॅलेसला माझं एक OPD आहे आणि या माध्यमातूनच ज्या काही समजा रुग्णांची मला सेवा आणि शुश्रूषा करण्याचा एक संधी मिळेल त्या संधीचं मी सोनं कसं करता येईल, गरिबाची सेवा कसं करता येईल हाच माझा मनाशी धाडस आहे।